नमस्कार मुलांनो, डीएव्ही मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये आपले स्वागत आहे. मुलांनो, मागील भागात आपण नाचरे मुरा ही कविता अभ्यासली होती, परंतु या कवितेचा काही भाग उर्वरित होता, तो उर्वरित भाग आज आपण अभ्यासूया. मागच्या भागात आपण पाहिले होते की एक छोटीशी मुलगी पाऊस येत असताना आंब्याच्या वनातील मोराला नाचण्यासाठी आग्रह करत आहे, आणि आग्रह करताना ती मुलगी त्या मोराला म्हणते की काळा काळा कापूस पिंजला आहे, ढग असे वाटतात की जणू आकाशामध्ये काळा काळा कापूस पिंजून ठेवलेला आहे, आणि वीज टाळी देत आहे, तेव्हा मोरा तू तुझा पिसारा फुलव आणि नाच. पावसाच्या धारा झरझर जमिनीवर पडत आहेत आणि आपण दोघे पावसामध्ये आंघोळ करू आणि खूप खूप मज्जा करू, अशी ती मुलगी त्या मोराला म्हणत आहे. आता पुढे ती मुलगी काय म्हणते ते पाहूया आपण. पुढे ती मुलगी म्हणते, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगळ्या नाच. मुलगी मोराला म्हणते की पावसाचे थेंब तळ्यात पडत आहेत, आणि ते थेंब तळ्यात जेव्हा पडतात तेव्हा असं वाटते की जणू काही ते नृत्य करत आहेत, नाचत आहेत. तळ्यात पडताना ते थेंब नाचत आहेत, आणि पावसाचे पाणी जेव्हा झाडाच्या पानांवर पडते तेव्हा टप 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 असा आवाज येतो. हे मोरा, आपण दोघंजणं खेळूया, आपण दोघांमध्येच खेळ खेळूया, आणि हे माझ्या निळ्या सोंगड्या, माझ्या निळ्या मित्रा, तू नाच, आपण पावसामध्ये खेळूया. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. मुलगी मोराला पुढे म्हणते की आता पावसाची रिमझिम थांबली, जो पाऊस येत होता ना तो आता थांबला आहे, पावसाने विश्रांती घेतली आहे, आणि आता मात्र तू आणि मी आपण मस्तपैकी छान मित्र झालेलो आहोत. तुझी आणि माझी जोडी आता जमलेली आहे, आणि आकाशातही आता पाऊस थांबल्यामुळे छान छान इंद्रधनुष्य दिसत आहे, सात रंगाची कमान असलेला इंद्रधनुष्य दिसत आहे. कमान म्हणजे अर्धवर्तुळाकार, आणि अर्धवर्तुळाकार असा सात रंग असलेला इंद्रधनुष्य आकाशात दिसत आहे, आणि त्या अर्धवर्तुळाखाली, त्या इंद्रधनुष्याखाली तू नाच, असे ती मुलगी त्या मोराला म्हणत आहे. या कवितेचे शब्दार्थ आपण मागच्या भागामध्ये लिहिलेले होते, आता कवितेच्या ओळी पूर्ण करूया. कवितेच्या ओळी लिहून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये त्या पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न दुसरा, शब्द शुद्ध करून लिहा. पहा, इथे कापूस, कापूस कसा लिहिलेला आहे, हा शब्द अशुद्ध आहे, तुम्हाला शुद्ध करून लिहायचा आहे. तसेच नाऊ, पुकारा, सोंगड्या, पिसारा, जोडी हे शब्द तुम्हाला शुद्ध स्वरूपात कसे लिहितात तसे वहीमध्ये लिहायचे आहेत. यानंतर हे शब्द लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, आणि यमक जोडायचा आहे तुम्हाला. यानंतरचा स्वाध्याय लिहायचा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. मोर कोठे नाचतो, ढगांशी कोण झुंजला, टाळी कोण देते, धार कशी झरली, तळ्यात कोण नाचते, निळ्या सोंगळ्या कोण आहे, सातरंगी कमान कोठे आहे,